धक्कादायक बातमी नाशिक नाशिकमधून कारण नाशिकमधल्या एका बंद गाळ्यात मानवी अवयव जप्त करण्यात आलेत आहेत त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ होती आश्चर्याची बाब म्हणजे हे अवयव रासायनिक द्रव्यामध्ये ठेवले गेले होते ज्या गाळ्यामध्ये हे अवयव सापडलेले आहेत तो गाळा गेल्या पंधरा वर्षांपासून उघडलाच गेलेला नाही असा दावा गाळाच्या मालकाने केलेला आहे चोरीला जाणाऱ्या बॅटरीचा शोध घेत असताना हे सगळं प्रकरण उजेडात आलेलं आहे मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतील मुकुल हे अवयव नेमके इथपर्यंत कसे आले हा गाळा कुणाच्या मालकीचा होता आणि या गाळ्याचा वापर नेमका कोण करत होतं याबद्दलची माहिती काय पोलिसांकडनं दिली जाते ज्ञानदा काल सायंकाळी ही संपूर्ण घटना उघडकीस आली आपण आता त्याच इमारतीच्या परिसरामध्ये आहोत आणि मागच्या बाजूला जो गाळा दिसतोय हाच तो, तो गाळा होता याच गाळ्यामध्ये हे अवयव आढळून आलेले होते आपण खालच्या बाजूने जर बघितलं तर गाळा हा गाळ्याचं जे शटर आहे ते वर उचकलेला असं दिसतं आहे आणि म्हणूनच इथल्या नागरिकांना संशय आला कारण ह्या इमारतीच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून वाहनांच्या बॅटरी चोरण्याच्या घटना या वारंवार घडत आहेत त्यामुळे इथले रहिवासी शोध घेत होते आणि त्यानंतरच त्यांना इथे वास यायला लागला आणि ज्यावेळेस गाळा ते शटर उघडून बघितला असता तिथे हे अवयव आढळून आलेले आहेत आपल्यावर इथले सभासद आहेत इथले अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत साहेब नेमकी काय घटना घडली तुम्हाला कस निदर्शना सर असा प्रकार घडला काल सुमारे साडेतीनच्या दरम्यान फजल अफजल शेख म्हणून त्यांचा वरती फ्लॅट आहे आणि हा येण्या जाण्याचा त्यांचा रस्ता आहे तर ते येत असताना त्यांना तो शटर असं किमान दीड ते दोन फूट असं वर उचकलेला दिसला तर त्यांनी मला लगेच फोनद्वारे कळवलं का बाबा आपल्या बिल्डिंगमधला असा असा गाळा जी मी आपण जे जातो येतो तिथून तो, तो गाळा सारखा दिसला शटर शटर उघडं असल्यामुळे म्हणे काय करायचं तर मी त्यांना फोनद्वारे सांगितलं का तुम्ही दोन चार सहकारी घ्या शटर उघडून बघा काही चोरी झाली आहे का काही प्रकार घडले आहे का कारण मागील दोन दोन दिवसापासून आमच्या बिल्डिंगमध्ये गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीचा प्रकार वाढलेला होता तर म्हटलं बघा काय मग त्यांनी उघडला असता बघितलं का वा ड्रम वगैरे आहे ड्रम नवीन प्रमाणात आहे आणि पॅक स्वरूपात आहे तर मी त्यांना कळवलं मी आता एक पाऊन तासात एक तासात पोचतो किमान मी साडेचार हा, हा गाळा कोणाचा होता कशासाठी वापर होत होता ह्या गाळा गाळा हा, हा किमान पंधरा वर्षापासून बंद गाळा होता आणि शुभांगी वसंतराव शिंदे ह्या नावाने तो गाळा आम्हाला नंतर समजला आणि सोसायटीकडे ऑलरेडी हे एकवीस गाळ्या एकवीस गाळ्यांचा रेकॉर्ड आजपर्यंत या गाळ्यावाल्यांनी कोणत्याहीपर्यंत त्यांनी लेखी स्वरूपात किंवा हा आमचा गाळा पंधरा वर्षात मालकीकडे फिरकले नाही मालक, फिरक मा, मालक बिलकुल फिरकलेला नाही आणि मी चेअरमन झालो गेली दोन वर्षापासून त्यांच्याशी वारंवार संपर्क साधत असता त्यांनी मला कोणत्याही प्रकारे आमच्या सोसायटीला किंवा ॲज इट इज चेअरमन म्हणून या नावाने आम्हाला संपर्क त्यांनी साधलेला नाही ज्ञानदा आपण बघतोय नागरिकांचा आरोप आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये हा गाळा उघडलेला नाहीये आता कालची घटना उघडकीस आल्यानंतर या नागरिकांमध्ये दहशत पसरलेली आहे जे मालक आता पोलिसांना काय नेमका जबाब देतात ते बघणं महत्वाचं आहे मात्र अशा पद्धतीने मानवी अवयव एखाद्या ठिकाणी दडून ठेवणं हे योग्य आहे का या संदर्भात देखील आता खुलासा होणं गरजेचं आहे बरोबर आहे जो गाळा पंधरा वर्ष बंद आहे असं स्थानिक सांगतात तिथे अवयव आले कसे कशासाठी आणले गेले होते याचा शोध घेणं आणि त्याची माहिती मिळणं गरजेचं बनलंय महत्वाचं बनलंय मुकुल धन्यवाद माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट